जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसराजवळ आज पहाटे ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. जळगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसराजवळ असलेल्या भारत वजन काटा येथे रात्री मुक्कामी असलेला एक ट्रक पहाटे 5 वाजेच्या सुमारास जळताना आढळून आला. सकाळी 12 वाजेपर्यंत हा ट्रक जळत असताना पाहायला मिळाले. अग्निशमन दलाच्या वतीने ट्रक मधील आग नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा ट्रक जळाला की जाळला याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलीस ठाण्यातही अद्यापपर्यंत या घटनेबाबत कोणत्याही स्वरूपाची नोंद करण्यात आली नाही. या ट्रकमध्ये प्लास्टिक असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. अधिक तपास सुरू असून त्यानंतर गुन्हा नोंदवला जाणार असल्याचं मत पोलीस सूत्रांनी व्यक्त केलंय. रात्री मालवाहू ट्रकला आग लागली असून ही आग दुपारपर्यंत आटोक्यात आली नाही. परंतु या ट्रकला रात्री अचानक आग लागली. आग इतकी भयानक होती की 1 किलोमीटरपर्यंत धूर दिसून येत होता. रात्री महानगरपालिकेचे अग्निशमन दल आले असून 6 टँकर वापरल्यानंतर ही आग आटोक्यात आली. नूर अली अहमद अली आहे आणि मी जळगावचा राहणार आहे. माझ्या ट्रकमध्ये सुप्रीम कंपनीचे पाईप भरलेले होते. ते मी बँगलोर घेऊन जाणार होता आणि रात्री अचानक गाडीला आग लागली. ते ती लागली की लावली हे समजत नाही. आता कंप्लेंट द्यायला मी पोलीस स्टेशनला आलेलो आहे. लाखोचं नुकसान झालेलं आहे. मी 2:30 वाजे जो गाडी जन्ने का उनको भाप लगा और रोशनी दिखने लगी. जब हम बाहर आए तो हमारे अपार्टमेंट के खिड़कियाँ सब टूटने लगे. टूटने के बाद जब बाहर आए तो पूरा गाड़ी जल रहा था. जलने के बाद फिर हमने फायर स्टेशन को फ़ोन किए. करीबन आधा फोन घंटे के बाद फायर गाड़ी का गाड़ी टोटल लॉस हो गया था. क्या गाड़ी में था? गाड़ी के अंदर चटाई था और PVC पाइप था. ये किस तरह जली है? मतलब ये अभी कह नहीं सकते, लेकिन पीछे से जला. इसका मतलब ये किसी ने तो कुछ गलत हरकत की है. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.